राजापूर तालुक्यात आंबोळगड गाव पर्यटन गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने खूप वर्षांपूर्वी घोषित केले, त्यामुळे आंबोळगड आणि चित्रपट निर्माते असे एक समीकरण झाले आहे. या गावात प्रथम दर्शन होते ते शिवकालीन जागृत स्वयंभू नवसारा पावणाऱ्या गणपती बाप्पाचे. आंबोळगड गावाला निसर्गाची देणगी लाभलेली आहे, या कारणास्तव महाराष्ट्र शासनाने पर्यटन गाव म्हणून घोषित केले आहे. या गावात प्रथम दर्शन होते ते शिवकालीन जागृत स्वयंभू नवसाला पावणाऱ्या गणपती बाप्पाचे. तसेच महापुरुष देवस्थान, विठ्ठल रखुमाई मंदिर, आंबोळगड किल्ला आणि गगनगिरी महाराजांचा मठ यांचा समावेश आहे. गगनगिरी महाराजांच्या मठामुळे महाराजांचे भक्तगण वारंवार येत आहेत, त्यामुळे पर्यटनाच्या प्रसिद्धीत आणखीनच भर पडली आहे. चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आणि साई पूजा फिल्मचे निर्माते अमोल कोळेकर यांनी आंबोळगड या ठिकाणी चित्रीकरण केले आहे. अमोल कोळेकर यांनी एका गाण्याच्या अल्बमकरिता आंबोळगड जेटी आणि समुद्र किनाऱ्याचा पुरेपूर वापर केला आहे. तसेच गाण्याच्या अल्बममध्ये स्थानिक आर्टिस्ट दुष्पन पाथरे आणि शुभांगी गायकवाड यांना संधी दिली आहे. आंबोळगड ग्रामपंचायत महामाई प्रतिभाताई पाटील यांनी गौरवलेली असून निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार त्यांच्याच हस्ते देण्यात आला आहे. आंबोळगड ग्रामपंचायत आणि निर्मल सागरतट अभियान अंतर्गत आंबोळगडच्या दोन्ही बीचवर नियमित साफसफाई केली जात आहे. आंबोळगड गाव समुद्र किनारी असल्याने दिग्गज क्रिकेटर आणि अनेक उच्चप्रभू लोकांनी आपले बंगले आणि माडाच्या बागा किनारा लगत केल्या आहेत. MTDCच्या माध्यमातून रिसॉर्ट उपलब्ध असल्याने पर्यटकांचे वास्तव या भागात पाहायला मिळते. किनाऱ्याचा विकास करण्याकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडून जो निधी मिळाला त्याचा पुरेपूर वापर करून पर्यटकांसाठी सुविधा आणि लहान मुलांना खेळणी घेऊन उपयोगात आणला. तिन्ही बाजूने समुद्र लाभलेल्या तिन्ही समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी चेंजिंग रूम्स, हायमॅक्स लॅम्प, पिण्याचे पाणी अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. आता पर्यटकांची पावले आंबोळगड बीचकडे वळू लागली आहेत. याकरिता आंबोळगडचे सरपंच राजा पारकर, सर्व सदस्य, कर्तव्यदक्ष ग्रामसेवक राजेंद्र राऊत आणि निर्मल सागर तट अभियानचे सर्व सदस्य मेहनत घेत आहेत. ग्रामपंचायत आंबोळगड ही महामाई प्रतिभाताई पाटील यांनी गौरवलेली निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार त्यांच्या हस्ते या ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला आहे. आणि 2010 पासून मी या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहे, तेव्हापासून आम्ही पुष्कळ विकास कामं केली. त्याचप्रमाणे आपल्याला आता निर्मल सागर तट अभियान या माध्यमातून किनाऱ्यांचा विकास करण्यासाठी जो निधी प्राप्त झाला त्याच्यातून आम्ही पर्यटकांच्या सोयीसुविधेसाठी, मुलांसाठी खेळणी, पर्यटकांसाठी शौचालय, मुतऱ्या, चेंजिंग रूम या सर्वांची व्यवस्था केलेली आहे. या ग्रामपंचायतीला तीन बाजूने समुद्र आहे आणि तिन्ही बाजूचा समुद्र हा सफेद वाळू असलेला समुद्र आहे, त्याच्यामुळे पर्यटकांचा जास्तीत जास्त ओढा या ठिकाणी असतो. हे पर्यटन बमध्ये सुमारे 10 वर्षापूर्वीच्या अगोदरपासून झालेलं आहे आणि ह्या आंबोळगडमध्ये जीर्ण असा आमचा किल्ला आहे, त्या किल्ल्यामुळे या आंबोळगडला नाव त्यांचं आंबोळगड असं झालेलं आहे. आणि ह्याचा परिसर आंबोळगड हा तिन्ही बाजूने समुद्र असल्यामुळे त्यांच्याकडे पर्यटनाचा ओघा जास्त येतो आणि गगनगिरी महाराजांचा मठवरती टोकाला असल्यामुळे किंवा किनाऱ्याला असल्यामुळे कातळावर असल्यामुळे ते पर्यटक सतत येजा असते. आणि या आंबोळगडमध्ये सागर तट अभियान चालू झाल्यानंतर या आंबोळगडला आणखीनच पर्यटकांचा ओघा वाढलेला आहे. सचिन नारकर, कोकण 9, जैतापूर.